नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहुया आजच्या ठळक बातम्या आमचे प्रतिनिधी सद्दाम मुल्ला सर। इचलकरंजी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराचं उद्घाटन। इचलकरंजी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराचं नुकतंच उद्घाटन झालं। या प्रवेशद्वाराचं उद्घाटन नगरपालिकेच्या वतीनं नवीन प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुमारे 30 लाख रुपये खर्च करून ऐतिहासिक बाज दर्शवणारी छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार उभारणी झाली। शिवजयंतीचं औचित्य साधत या प्रवेशद्वाराचं शुक्रवारी खासदार धैर्यशील मानेसाहेब यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी माजी आमदार सुरेश हळवणकर साहेब, नगराध्यक्ष अलका स्वामी वहिनी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, शिक्षण सभापती मनोज साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर व पालिका पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी सद्दाम मुल्ला सह पाहत रहा इचलकरंजी न्यूज टाइम 107।